नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या सेशनमध्ये आपण एकोणतीस एप्रिल दोन हजार एकवीसशी रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या आणि त्याच्याशी रिलेटेड जो काही जी एसचा पोर्शन आहे तो कवर करून घेत आहोत तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जेकडे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजेच चॅनलच्या कोणताही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही त्याचबरोबर रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं अप्ले लेक्चर अपलोड होतं तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण त्याच्यातील ज्या काही करंट अफेअर्स आहेत आणि त्याचबरोबर जो काही जी एसचा पोर्शन आहे तो तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा सा प्रश्न काय आहे ते पाहूयात भारतातील सर्वोच्च उंचीवरील क्रिकेट स्टेडियम कोणत्या राज्यात स्थापित केले जाईल असं तुम्हाला क्वेश्चन विचारला बघा हा जो क्वेश्चन आहे तो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात अलीकडे कोणत्या देशाने टी एम टी द्रव ऑक्सिजन भारतात पाठवण्याची घोषणा केली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन सौदी अरेबिया सौदी अरेबियाने भारताला टी द्रव ऑक्सिजन पाठवण्याची घोषणा केलेली आहे बघा जेव्हा जेव्हा कोणत्याही देशाला गरज लागते किंवा भारताची मदतीची गरज लागते तेव्हा तेव्हा भारत हा अग्रेसर असतो प्रत्येक देशाला मदत करण्यासाठी आणि आता आपल्या भारताला ऑक्सिजनची कमतरता आहे किंवा गरज भासत आहे कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे पेशंट जे आहेत ते ऑक्सिजनच्या अभावे दगावत आहेत तर भारतानं काय केलेलं आहे ऑक्सिजनसाठी ऑक्सिजन मैत्री ऑपरेशन सुरू केलेलं आहे आणि त्याच्याद्वारे ऑक्सिजन कंटेनर आणि ऑक्सिजन सिलेंडर मिळण्यासाठी भारताने अनेक देशांना संपर्क केलेला आहे आणि याचाच एक प्र... याच एका प्रयत्नातून काय केलेलं आहे सौदी अरेबिया पुढे आलेला आहे आणि भारताला मदत करण्यासाठी त्यांनी ए टी एम टी द्रव ऑक्सिजन भारतामध्ये पाठवण्याची घोषणा जी आहे ती केलेली आहे आता सौदी अरेबियाने ही घोषणा केलेली आहे तर बघा सौदी अरेबियाची राजधानी आहे रियाद चलन आहे सौदी रियल आणि किंग आहे तिथले मोहम्मद बिन सलमान आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा नुकत्याच कोणत्या कंपनीने भारतासाठी एकशे पस्तीस कोटींचा निधी जाहीर केला आहे असं तुम्हाला विचारलं तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन गुगल बघा गुगलचे जे सीईओ आहेत ते आपल्या भारतीय वंशाचे आहेत सुंदर पिचाई आणि यांनी एका ट्विटद्वारे सांगितलेलं आहे की गुगलने काय केलेलं आहे भारतासाठी एकशे पस्तीस कोटींचा निधी जो आहे तो जाहीर केलेला आहे कोरोनामधील जे काही संकट भारतावरती ओढावलं गेलेलं आहे त्याच्यासाठी हा फंड जो आहे किंवा निधी जो आहे तो जमा करण्यात येणार आहे अशी घोषणा जी आहे किंवा हा जो निधी आहे तो गुगलचे सी ओ सिंदूर सुंदर पिचाई यांनी केलेली आहे बघा हा जो फंड, ता, ता फंड आहे किंवा हा जो निधी आहे तो गिव्ह इंडिया आणि युनिसेफद्वारे भारताला मिळणार आहे आणि गिव्ह इंडियाद्वारे जो फंड मिळणार आहे त्या त्या फंडमधून जे काही कोरोनामुळे लोक प्रभावित झालेले आहेत किंवा ज्यांना आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहेत त्या लोकांना ह्याच्यामधून मदत होणार आहे तर युनिसेफद्वारे जो फंड मिळणार आहे त्याच्यामधून ऑक्सिजन आणि टेस्टिंग उपकरणं जे आहे, आहेत किंवा अन्य मेडिकल फॅसिलिटी जे आहेत त्यांना हा फंड सप्लाय करण्यात येणार आहे त्याचबरोबर बघा गुगलमधले जे काही कर्मचारी आहेत जवळपास नऊशे कर्मचाऱ्यांनी आपल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता जवळपास तीन पॉइंट सात करोड रुपये इतके जमा झालेले आहेत आणि हा देखील निधी भारताला देण्यात येणार आहे आता गुगल बद्दल जर बोलायचं झालं तर गुगलची स्थापना एकोणीसशे अठ्याण्णव ला झालेली आहे आणि हेडक्वॉर्टर आहे कॅलिफोर्निया मध्ये तर जगातील सर्वात मोठं डाटा सेंटर कोणतं आहे असं विचारलं तर ते गुगलचं डाटा सेंटर आहे जगातील सर्वात मोठं आणि सीईओ आहेत सुंदर पिचाई आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा नुकत्याच अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात कोणत्या शहराला एक्कावन्नावे राज्य बनवण्याचे विधेयक मंजूर झाले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार वॉशिंग्टन डी सी बघा अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन डी सीला एक्कावन्नावं राज्य बनवण्यासाठी विधेयक जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे कनिष्ठ सभागृहामध्ये आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे अमेरिकेला आपण युनायटेड स्टेट असं देखील म्हणतो कारण पन्नास राज्य मिळून हे बनलेलं आहे अमेरिका आणि आता एकावन्नावं राज्य बनवण्यासाठी वॉशिंग्टन डी सी हे एकावन्नावं राज्य बनवण्यासाठी एक, एक विधेयक जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे बघा इथे कनिष्ठ सभागृह दिलेलं आहे जसं भारताच्या भारताला भारता संसद म्हणतोय भारताची जी संसद आहे त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे तर राज्यसभा हे उच्च सभागृह आहे आणि आपल्या भारतामध्ये कायदा कसा होतोय कोणत्याही एका सदनामध्ये प्रस्ताव पारित केला आहे किंवा मांडला मांडला आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही सदनांमध्ये तो पारित झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे जातोय तो आणि राष्ट्रपतींनी साईन केल्यानंतर तो कायदा बनतो ते विधेयक कायदा आहे तसंच यू एस एमध्ये कसं आहे त्यांच्या संसदेला काँग्रेस असं म्हटलं जातं आहे जे कनिष्ठ सभागृह आहे त्याला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हटलं जातं आहे आणि जे उच्च सभागृह आहे त्याला सिनेट असं म्हटलं जातं आहे तर कनिष्ठ सभागृह म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये हे विधेयक जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे आता यू एस एबद्दल जर बोलायचं झालं तर यू एस एची राजधानी आहे वॉशिंग्टन डी सी आणि यू एस वॉशिंग्टन डी सीमध्ये इम्पॉर्टंट हेडक्वार्टर्स आहेत आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड नासा आणि वर्ल्ड बँकचं त्याचबरोबर चलन आहे तिथलं डॉलर सेहेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष से बनलेले आहेत जो बायडन आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरिस ज्या आहेत त्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत त्याचबरोबर बघा जगातील पहिलं लिखित संविधान कोणतं असं बरेच वेळेला परीक्षेला प्रश्न विचारला जातो तर यु एस एचं जे संविधान आहे ते जगातील पहिलं लिखित संविधान आहे आणि जगातील पहिलं मौखिक संविधान हे ब्रिटनचं आहे तर जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला की जगातील सर्वात मोठं लिखित संविधान कोणाचं आहे तर ते आपल्या भारताचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा ऑस्कर कोणाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला आहे असं तुम्हाला विचारलंय तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे क्लो झाओ यांना ऑस्कर अवॉर्ड दोन हजार एकवीस मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराचा सन्मान मिळालेला आहे आता बघा ही जी ऑस्कर अवॉर्ड आहेत ह्याची ही नाइंटी थर्ड ॲडिशन होती आणि ह्या ज्या क्लो झाओ आहेत या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरलेल्या आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यांची फिल्म नोमेड लँडसाठी त्याच्याबरोबरच अदर जर बघायचे झाले अवॉर्ड्स तर बेस्ट फिल्मसाठी नोमेडलँड यालाच मिळालेला आहे बेस्ट ॲक्टर ठरलेले आहेत एथनी हॉपकिन्स त्याच्यानंतर ॲक्ट्रेस आहेत फ्रान्सिस मॅकडोट आणि ओरिजिनल सॉन्ग बेस्ट ओरिजिनल सॉन्ग हे फाईट फॉर ह्यू ठरलेलं आहे तर डायरेक्टर म्हणजे दिग्दर्शक आताच आपण बघितलं क्लू झाओ यांना नो मेडलँडसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा नुकतेच कोठे स्थित असलेल्या नीती खोऱ्यातल्या हिमनदीचा स्फोट झाला आहे असं तुम्हाला आहे तर ही जी नीती आहे ज्या ठिकाणी हिमनदीचा स्फोट झालेला आहे ते उत्तराखंड मध्ये आहे तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन उत्तराखंड मग अलीकडेच आपण एक न्यूज बघितलेली होती की उत्तराखंड मधील चमोली या ठिकाणी देखील एक ग्लेशियर किंवा हिमनदी जो आहे ग्लेशियर फुटलेला होता आणि आता नितिखोरातल्या हिमनदीचा देखील स्फोट झालेला आहे या दोन घटना तिथे घडलेल्या आहेत आणि कारण काय बघा हिमनदीचा स्फोट होण्याचं किंवा कारण काय सांग सांगण्यात आलेलं आहे की पाण्याच्या दबावामुळे किंवा कमी बर्फबार आणि उच्च तापमान यांच्यामुळे काय आहे बर्फ लवकर वितळतोय आणि काय आहे ग्लेशियर डॅम जो आहे त्याचा पाण्याचा स्तर आहे आणि पाण्याचा दबाव वाढल्यामुळे काय आहे तो स्फोट आहे असं सांगण्यात आलेला आहे आणि बघा उत्तराखंडमधील जे जोशी मठ आहे त्या ठिकाणी भारत आणि चीन सीमेला जोडणारा एक रस्ता आहे या रस्त्यावरती मलारी आणि सुमना मध्ये हा ग्लेशियर फुटण्याची घटना जी आहे ती घडलेली आहे आता उत्तराखंड बद्दल जर बघायचं झालं तर त्याच्या दोन राजधानी आहेत एक तर डेहरादून आहे आणि दुसरी गैरसेन बर आहे त्याचबरोबर उत्तराखंडमधील पिथोरागड या ठिकाणी भारतातील पहिलं लायकेन पार्क जे आहे ते ओपन करण्यात आलेलं आहे आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात अलीकडे कोणत्या देशाने तीन महिन्यांची आणीबाणी जाहीर केली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार जपान कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जपानने काय केलेलं के आहे तीन महिन्यांची आणीबाणी जाहीर केलेली आहे आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअरशी रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार ना नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद